लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। सोनपेठ शहरातून जाणाऱ्या 548 ब या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे लोकसहभागातून भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे। सोनपेठ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून पायी चालणे सुद्धा अवघड झाले होते। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक मोटारसायकल स्वार पडून गंभीर जखमी झाले होते। याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार विनंती करूनही काही कारवाई होत नसल्याने रस्ताविना त्रस्त नागरिकांनी तहसीलदार सोनपेठ यांच्याकडे लोकसहभागातून खड्डे भरण्यासाठी मुरुम उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी मागितली होती, पण तांत्रिक कारणांमुळे मुरुम देता येत नसल्याने व नागरिकांच्या समस्येची तातडीने दखल घेऊन तहसीलदार सारंग चव्हाण यांनी नागरिकांना रस्त्यावरील खड्डे भरून देण्याचे आश्वासन दिले होते। या संबंधाने त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे संपर्क साधला असता त्यांनी निधी अभावी हे काम करणे शक्य नसल्याचे सांगितले। त्यानंतर तहसीलदार व रस्त्याविना त्रस्त नागरिक समितीचे सुधीर बिंदू कृष्णा पिंगळे यांनी हा रस्ता लोकसहभागातून दुरुस्त करण्याचा प्रस्ताव मांडला। त्यात लोकांनी सहभागी होऊन दिनांक 6 रोजी या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी सुरुवात करण्यात आली। तहसीलदार सारंग चव्हाण यांनी तालुक्यात काम करणाऱ्या कंत्राटदारांना नागरिकांची समस्या सांगितली, त्यावर उपाययोजना करण्याची विनंती केली। यावरून त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे लोकसहभागातून भरण्यास सुरुवात केली आहे। याबद्दल तहसीलदार सारंग चव्हाण यांचे रस्त्याविना त्रस्त नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत। प्रतिनिधी शिवमल्हार वाघे, सोनपेठ। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।